नायगाव तालुक्यातील कहाळा बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ज्ञानेश्वर काशेटवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे चिरंजीव गजानन काशेटवार यांच्यातर्फे शाळेतील 260 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमाबद्दल राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक संभाजी आलेवाड यांनी काशेटवार यांचे कौतुक केले. औद्योगिक पंचतारांकित वसाहत कृष्णूर येथील उद्योजक गजानन काशेटवार कहाळा येथील भूमिपुत्र असून ते आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत असतात. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कहाळा येथे साजरा करण्यात आला. याप्रसंगी 260 विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप केले. याप्रसंगी कहाळा येथील सरपंच जावेद शेख, उपसरपंच नागेश कहाळेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नय्यूम सय्यद, सुनील पाटील लुंगारे, पोलीस पाटील अनंत कहाळेकर, चेअरमन सेक्रेटरी ग्रामविकास अधिकारी कदम, शाळेचे मुख्याध्यापक बाबूराव कैलासे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक संभाजी आलेवाड यांच्यासह गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. गंगाधर ढवळे, AIN News, नांदेड.